ठीक आहे असं असं केलंय. आता मला ही पोल्ट्री म्हटलं की ती एक आणखी खासदार गेली काय भाऊ बरं झालं बाबा गेले काय नाराज व्हायचं त्याच्यामध्ये बिचारीची तब्येत चालली नाही आजारी असतात वय वाढलंय वाढलंय की काय मला वाटतं चार पाच वेळा आमदार झाले एक दोन तीन वेळा कॅबिनेट मंत्री झाले लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष पण झाले खासदार झाले आता इथं काय देण्यासारखं आहे आता उद्धव साहेबांनी काय देण्यासारखं तर अमोलला दिलं पाहिजे ना त्याच्या मुलग्याला गजाभाऊंच्या मुलग्याला दिलं पाहिजे का काय त्यामुळं गजाभाऊ म्हणाले इथं आपल्याला काही मिळणार नाही अमोलला म्हणजे स्वतःच्या मुलाला काही मिळत असेल तर मला वाटतं गजाभाऊंना वाईट वाटलेलं दिसते असंच मला वाटतं आणि म्हणून जर पलीकडे गेले अहो पलीकडे गेले गजाभाऊंची तब्येत त्यांचं वाढतं वय त्यांनी जाणारी खरं विचार करणार होता आणि घेणारी पण विचार करणार होता आता हे बिचारी घ्या बाहेर किती कामाचे आहेत ते करला होता का नको करला होता करला पाहिजे होता की नाही त्यांचं वय मी विचार करता बिचारे चालता येत नाही करू ऑपरेशन झालं होतं पण काय नाही कशाला घेतलं एक बातमी आली टीव्हीवर आली उद्धव साहेबांना आणखीन एक झटका उद्धव साहेबांना आणखीन एक झटका उद्धव साहेबांना आणखीन एक झटका आता भिंतीवर काय नकाशा आला म्हणजे काय भूकंप होतो काय भिंतीवर नकाशा आला म्हणजे काय भूकंप होतो आता एवढे 40 दिले त्याचा उद्धव साहेबांना धक्का बिका काय बसला नाही बसला काय नाही 12 खासदार गेले त्यात काय धक्का बसला काय आणि कधी गेले जेव्हा उद्धव साहेब आजारी होते तेव्हा गेले गेले की नाही त्यातून ते छान ताटपणे उभे राहिले की नाही बरं कसे दाखवते शिवाजी शिवपाकावर बघितलं ते काय शिवाजी तीर्थावर कारगाव बघितलं की नाही त्या दिवशी आणि बाकीचे कसे होते ते काही दाखवत नाही म्हणून काही नाही एक फक्त बातमी झाली याचा अर्थ असा आहे की जिथं जिथं म्हणून उद्धव साहेबांना मनस्ताप द्यायचा असेल तिथं तिथं मनस्ताप द्यायचा पण मी उद्धव साहेबांना सांगणार आहे की शिवतीर्थावर लाखोंच्या संख्येनं तुम्हाला समर्थन देण्याकरता तुम्हाला पाठिंबा देण्याकरता जो तुम्हाला जनसमुदाय झाला होता त्या माझ्या नाला सोपाऱ्यामध्ये आपला आमदार नाही खासदार नाही त्याच ताकदीनं सगळी बाजू बघितलं तुमच्या पाठिंबा राहिले होते आमदार नाही खासदार नाही कोणी नाही महापौर नाही बरोबर आहे ना तरी सुद्धा उभे आहे आणि ही तुमच्यासाठी जो अशक्ती पाठीमागे उभी राहते तेव्हा हे केले कपाटी काय करतील काय 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 करणार नाही काही करू शकत नाही आणि म्हणून बांधवांवर भगिनीनो बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत पण तुम्हाला जेवण करायला जायचं महिलांची तर उपस्थिती मी कमालीची विचारच करतोय तिथे रिझर्वेशन काय महिला महापौर पडला तिथे तुमच्या सगळा कल्पक संकट उद्धव साहेबांनी दिला तुम्ही तुमची बोलण्यात चुडूक दाखवून दिली बहुतेक ह्यांचं महिला पडलेलं दिसते रिझर्वेशन एवढी उपस्थिती पण निवडणुकी करता आल्यात उद्धव साहेबांना पाठीमध्ये आला नाही आल्या पाठीमध्ये आला आलात का आणि म्हणून बांधवांना भगिनीनो आणि माझ्या अकाउंट मित्रांना घाबरू नका घाबरायचं नाही त्याच्यामध्ये आता ह्याच्यात काय वाईट बोललं कोणाला काय शिव्या दिले मी कोणावर बंदूक काढले मी रिव्हॉल्वर उघडवलंय मी कोणाला चिमचिम चिमके मारी म्हणून बोललोय मी कोणाला हात पाय तोडा तुम्हाला टेबल जाणी देईन म्हणून बोललोय ठीक आहे असं असं केलंय शनिवार आहे संकष्टी बर आहे संकष्टी कोंबडी पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला तरी पॉपकॉर्न पण पुढच्या वेळेला म्हणून मला तुम्हाला सांगायचं घेऊ नका घाबरायचं काही कारण नाही आता आम्ही काही बोललो नाही मी तुम्हाला सांगतो की उद्या दोन तीन केसेस
येतील काय काय, पण ते खाली मान घालून कोणतरी बोलला ना पुन्हा दाखल करा की करायचा. अरे काय ठीक आहे, लोकशाही आहे की नाही. आम्हाला आमच्या घटनेला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी विचार स्वातंत्र्य दिलंय, भाषण स्वातंत्र्य दिलंय, लेखन स्वातंत्र्य दिलंय. जे गोळीबार करतात त्यांच्यावर केस नाही. जे महिलांना आत्महत्या तोंड बोलतात मंत्रिमंडळातले मंत्री त्यांच्यावर केस नाही. आणि आम्ही सत्य म्हणून बाबा परिस्थिती मांडली तर आमच्यावर केसेस होतात. पण तुम्हाला मी सांगून ठेवतो, तुम्हाला माझी ओळख माहित नाही, मला शिरीष चव्हाणांना धन्यवाद दिला पाहिजे, थोडासा माझा त्यांनी इतिहास सांगितला बरं झालं. तुम्हाला मला हा इतिहास माहित नाही. 2009 साली मला राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्री केलं पवार साहेबांनी, लपून छपून काही राहिलेलं नाही. तरी परिस्थिती मग अशी शिरीष चव्हाणांनी सांगितली.